डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमच्या धम्म कार्यामुळे अतिपूर्वेकडील देशातील आम्ही ताये गोगो बुद्ध भिक्खू प्रभावित झालो आहोत. भविष्यात धम्म कार्यासाठी आम्ही सर्वोपरी मदत करण्यास वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन डॉग पॅंग बुद्धिस्ट कोरिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लिची रान पुवान इयुंग यांनी शुक्रवारी धम्मांचल अजिंठा लेणी येथे आयोजित 13व्या अखिल भारतीय बौद्ध परिषदेमध्ये सांगितलं. धम्मांचल 13वी अखिल भारतीय बौद्ध परिषदेच्या अध्यक्षस्थानी भंते धम्मसेवक महाथेरो मुळावा यांची उपस्थिती होती. तर यावेळी भदंत धम्मरत्न महाथेरो, शरणानंद महाथेरो, अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो, बोधीपाल महाथेरो, सुगवंश महाथेरो, विशुद्धान बोधी महाथेरो, सुबोधबोधी महाथेरो, आनंदबोधी महाथेरो, प्रज्ञादीप महाथेरो, महानामाथेरो, ज्ञानदीप थेरो, काश्यपायन थेरो यांच्यासह कोरिया भिक्खू संघ आणि मध्य प्रदेश भिक्खू संघाची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित भिक्खू संघाच्या हस्ते पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच डॉग पॅंग बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी कोरियाच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर लिची रान आणि सचिव डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या परस्पर सहकार्याने धम्मांचलच्या विकासासाठी सर्व मदत पुरवण्याचा करार संमत करण्यात आला. तसेच धम्मांचलच्या विकासासाठी डॉग बँक बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी कोरियाच्या वतीनं $3,000 आर्थिक दान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ऑफ पाली बुद्धिझमचे अध्यक्ष डॉक्टर एस पी गायकवाड आणि सचिव डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांना परिषदेच्या धम्मपीठावर देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केले तर आभार डॉक्टर एस पी गायकवाड यांनी मानले. यावेळी उपासक आणि उपासिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.